राजधानी जैन श्वेतांबर टेंपल ट्रस्ट की ओर से भगवान महावीर जयंती के अवसर पर पुणे कैंप में भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया। इस शिविर का उद्घाटन विधायक सुनील कांबले के हाथ से हुआ। इस मौके पर कई लोग मौजूद थे, जिसमें मुख्य रूप से विधायक मोहन दादा जोशी, सचिव मथुरा बाला, भारत कांबले, बाला साहब धोड़के, आसिफ खान, चेतन अग्रवाल, मनीष लटकत, संगीता पवार आदि मौजूद थे। कार्यक्रम का आयोजन मनीष सोनीग्रा द्वारा किया गया। वर्षी प्रमाणे या वर्षी पण 18 वर्ष गेली 18 वर्षापासून महावीर जयंतीच्या दिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतो। 100 ते 150 जण दर वर्षी इथे रक्तदान करण्यासाठी या राजस्थान भवनमध्ये येतात, कॅम्प भोपाळ चौक परिसरात। माझ्याला महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। काय मिरवणूक कुठं काय होती? मिरवणूक आमची भवानीपेठ कुमार गॅलेक्सीपासून सुरुवात झाली होती, ते मोदी खाण्यापासून इथं सेंटर स्ट्रीट कॅम्प एम जी रोडपासून फिरून भोपाळ चौकात ही मिरवणूक दरवर्षी इथं एंड होती आणि समाप्त झाल्यावर आपण रक्तदान शिबिर घेतो। मामा बोलतो दोन शब्द। त्या ठिकाणी महावीर जयंतीच्या निमित्त मी सर्व जैन बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। या देशामध्ये जर शांतता नांदवायची असेल, या देशाला आज शांततेची, या जगाला शांततेची गरज आहे। याचं एक उदाहरण म्हणून सांगतो, आज या जगामध्ये महायुद्धाच्या तोंडावर येऊन लोक पोचलेले आहेत। रशिया आणि युक्रेनचं जर आपण उदाहरण घेतलं तर विनाकारण लोक, सर्वसामान्य माणसाला या युद्धापासून मुक्तता हवी, पण खऱ्या अर्थानं जर मुक्त व्हायचं असेल तर यासाठी भगवान महावीरांनी जो शांततेचा आणि अहिंसेचा आपल्याला जो संदेश दिला आहे त्याचा आज आकलन करण्याची गरज आहे। म्हणून भगवान महावीरांच्या शांततेच्या सर्व प्राणी मुखांवर जे जीव मात्र आहेत, ज्यांच्यामध्ये जीव आहे अशा सर्वांना आपण त्यांच्या इच्छेप्रमाणे राहण्यासाठी शांतता स्वीकारली पाहिजे आणि आपण भगवान महावीरांचं आकलन, त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे। तरी पुन्हा एकदा सर्व भारतवासियांना व सर्व जैन बांधवांना या ठिकाणी महावीर जयंती शुभेच्छा देतो। व या ठिकाणी या जयंतीनिमित्त गेली 18 वर्षापासून जो अतिशय चांगला आणि उत्कृष्ट असा उपक्रम राबवणार आहे, माझे मित्र मनीष सोनीग्रा यांनी 18 वर्षात पदार्पण करून 18 वर्ष देखील हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून कौतुक करतो व त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत, जय भीम। अहिंसेचा जो संदेश दिला असा आज भगवान महावीर स्वामींची जयंती आणि जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी गेले 18 वर्ष सलग रक्तदानाचा कार्यक्रम समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात होतो, तर खऱ्या अर्थाने हे एखादं कार्यक्रम चालू ठेवणं आणि उपक्रमचं ते सातत्य ठेवणं हे अवघड काम असतं, परंतु या ठिकाणी समाजातले काय कार्यकर्ते गेल्या 18 वर्ष सलगपणे महावीर जयंतीच्या दिवशी कार्यक्रम आयोजित करतात, तर सर्वांना आज महावीर जयंतीच्या हार्दिक अशा मी शुभेच्छा। आज आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवान महावीर आणि अनेक वर्ष जैन क्षेत्रपत समाजाच्या वतीने अनेक वर्ष या भागामध्ये रक्तदान शिबिर आहे, विविध उपक्रम राबवले जातात या जगाला देशाला की अहिंसा आणि प्रेमाचा संदेश देणारे आणि केवळ व्यक्तींवर नव्हे तर जीवजंतू आणि प्राण्यावर देखील प्रेम करावं हा असा पवित्र संदेश भगवान महावीरांनी दिला, त्याच्याच अनुषंगाने आपण सगळेजण या ठिकाणी वावरत असतो। मी आपल्या सर्व जैन बांधवांना, सर्व आमच्या बंधू भगिनींना महावीर जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। भगवान महावीर स्वामी यांनी जगाला प्रेम, अहिंसा सर्वात सर्वोच्च धर्म आहे ही जी शिकवण दिली होती, त्या शिकवणीप्रमाणे आज आपला भारत देश आतापर्यंत वाटचाल करत आलेला आहे। आणि या कॅम्प परिसरामध्ये भगवान महावीर स्वामीजी ज्याला मिरवणूक दिसते त्या मिरवणुकीमध्ये आज आम्ही सामील होऊन सर्व बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। परंतु आमचे सहकारी मनीष सोनीजीला गेली 18 वर्ष या भागामध्ये रक्तदानाचं एक मोठं पवित्र असं काम करतात, अतिशय शुभ दिनी आणि चांगलं काम जे समाजाला उपयोगी आहे असं काम म्हणजे सोनीग्रा आणि तिथे सर्व मित्र परिवार सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी गेली अनेक वर्ष जी परंपरा आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना याच्या पुन्हा महावीर जयंतीच्या शुभेच्छा। संवाददाता संदीप धेवडे की रिपोर्ट।